नमस्कार, मी नेत्रा हजारे. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. माजी आमदार सुरेश लाड यांचे आंदोलन स्थगित. 24 जानेवारी पर्यंत अल्टिमेटम. 25 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न. सराईत मंगळसूत्र चोराला खांदेश्वर पोलिसांनी केले गजाआड. 2,08,000 मुद्देमाल हस्तगत. आम्ही पण पंतप्रधानांना शोधत होतो, संजय राऊतांचा भाजपला टोला. आदित्य ठाकरेंना धमकी. गृहमंत्र्यांची SIT स्थापनेची घोषणा. सुधीर मुनगंटीवार आक्रमक. नंदनपाडा, गोहे आणि गोठिवली येथील 3.5 एकर औद्योगिक कारणांसाठी घेतलेली जमीन न्यू मिलेनियम कंपनीने आमदार महेंद्र थोरवेंच्या नातेवाईकांना विकल्याचा गंभीर आरोप करत माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणात 3 जानेवारीला सुनावणी आयोजित केली असून प्रशासनाला वेळ देण्यासाठी आंदोलन स्थगित केल्याची माहिती देत 24 जानेवारीपर्यंत योग्य न्याय मिळाला नाही तर 25 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा माजी आमदार सुरेश लाड यांनी दिला आहे. कंपनीला दिलेली खरेदी ऑर्डर रद्द करावी, अन्यथा 23 डिसेंबर रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुरेश लाड यांनी दिला होता. खालापूर तालुक्यातील नंदनपाडा, गोहे आणि गोठिवली या परिसरात 63(1)(अ) अन्वये औद्योगिक कारणांसाठी जमीन खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. न्यू मिलेनियम कंपनीने 2020 साली या गावातील 90 शेतकऱ्यांकडून 350 एकर जमीन औद्योगिक कारणांसाठी खरेदी केली. जमीन खरेदी केली असतानाही अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला कंपनीने दिलेला नाही. उलट पक्षी कंपनीने प्रशासनाकडे कोरोना आणि मंदी असल्याने जमीन इतरांना विकण्यासाठी परवानगी मागितली होती. प्रशासनानेही तशी परवानगी दिली आहे. कंपनीने कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे नातेवाईक, 2 विधान परिषद आमदार, शासनातील सचिव यांनाही जमीन विकल्याचा सुरेश लाड यांचा आरोप आहे. 23 जानेवारीला सुरेश लाड यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी या प्रकरणी 3 जानेवारीला सुनावणी आयोजित केल्याचे सांगत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते. खालापूर नगरपंचायतीच्या हद्दीत आचारसंहिता आहे, तसेच प्रशासनाला वेळ द्यावा यासाठी गुरुवारी होणारे आंदोलन स्थगित केल्याचे सांगत 24 जानेवारीपर्यंत प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा लाड यांनी दिलाय. 23 तारीख आपण त्या दिवशी आत्मदहनाची ठरवली ती या करता की 21 तारखेला निवडणूक आहे, 22 तारखेला निकाल लागेल आणि त्या दिवशी आचारसंहिता संपेल म्हणून आपण 23 तारीख दिली होती. दुर्दैवानं OBC घटकाचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यामुळे त्या सगळ्या OBC निवडणुका बाकी राहिलेल्या आहेत आणि त्या निवडणुका येत्या 18 तारखेला होणार आहे आणि मग तोपर्यंत ती आचारसंहिता पुढे लागू झालेली आहे आणि आचारसंहितेमध्ये आपण कोणतंही आंदोलन करणं हे काही योग्य ठरत नाही. दुसरी गोष्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये 3 तारखेला सुनावणी लावलेली आहे, ठेवलेली आहे कंपनीच्या न्यू मिलेनियम कंपनीच्या व्यवस्थापनावरून ती सुनावणी ठेवलेली आहे या आपल्या तक्रारीवरून, तर त्याची कुठेतरी दखल घेतली गेली असं काल आपल्याला जाणवलं आणि प्रशासनाने जर का सुरुवात केली असेल, खूप लेट करतंय, का लेट करतात, प्रशासन एवढं ठप्प काय आहे, एवढी गंभीर आपण तक्रार करून सुद्धा आत्मदहनाचा इशारा देऊन सुद्धा ज्या पद्धतीनं प्रशासन चाल ढकल करत आहे याचं कोडं काही उलगडत नाही, सत्तेच्या पुढे शहाणपण नाही असं खरं दिसतंय की आपण सत्तेच्या पुढे कायदा असतो आणि कायदा सर्वश्रेष्ठ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही सर्वश्रेष्ठ आहे, त्या घटनेसमोर सर्व समान आहेत असं असताना आपण एवढी तक्रार समोर येऊन करत असताना ती कुणीतरी निनावी केली असं नाहीये, कायदेशीर पुरावे देऊन आपण ती तक्रार केलेली आहे, परंतु प्रशासनावरती असलेला सत्ताधारी पक्षाचा दबाव यामुळे निर्णय काही घेतला जात नाही आणि म्हणून आपण एक शेवटचा टोकाचा हा निर्णय आपला आपण घोषित केला होता, आज तो आपण करू शकत नाही सांगितलेल्या कारणामुळे. तर त्यांना कुठेतरी अजून त्यांनी 3 तारखेला जर सुनावणी ठेवली असेल तर 1-2 सुनावण्या होतील, त्यालाही आपण वेळ देतोय आणि 23 तारखेची आपण पुढच्या 25 तारखेला 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी आपण 25 जानेवारीला 11 वाजता हे आंदोलन या ठिकाणी आत्मदहनाचं करायचं सर्व शेतकऱ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या वतीने ठरवलेलं आहे. आपल्या सर्वांना येण्याकरता आज जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ज्या काही प्रशासनातल्या नियमात बसणाऱ्या गोष्टी आहेत ते बसून
गोष्टी करून आपण केलं आंदोलन केलं पाहिजे अशा विचारसरणीनं आपण हे आंदोलन 25 तारखेपर्यंत पुढे ढकललेलं आहे. खालापूरचे तहसीलदार आयुक्त आंबोळी यांनी याबाबतची माहिती देत आंदोलन मागे घेण्याची विनंती माजी आमदार सुरेश लाड यांना केली. वरिष्ठ कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी आयोजित करण्यात आली. तर ती सुनावणी 3 जानेवारीला आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सुनावणीच्या अंती सर्व कागदपत्र पुरावे तपासून गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीची सुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि तसंच आपल्याला पण पत्र देऊन सदर जातचं जे आत्मदहन आणि जे काय तर ते सगळं मागे घेण्याकरता आवाहन करण्यात आलं आहे. तर त्या पद्धतीनं 3 तारखेला सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे. आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, तालुकाध्यक्ष नरेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, महिला अध्यक्षा श्वेता मनवे, युवक अध्यक्ष कुमार दिसले, खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, कर्जतचे नगरसेवक शरद लाड, तालुकाध्यक्ष भगवान चंचे, शेखर पिंगळे, उपसभापती विश्वनाथ पाटील, सुरेश पाटील, भूषण पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव्ह, खालापूर. पेपर फुटी ओबीसी आरक्षण शेतकरी मदतीवरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कालपासून मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशनाचा 2रा दिवस. दरम्यान विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. अधिवेशनाच्या 2रा दिवशी पेपर फुटी, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव्ह, मुंबई. पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन, जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास खांदेश्वर पोलिसांनी जेरबंद केलं असून त्याच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असे मिळून जवळपास 2,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. काही दिवसांपासून खांदेश्वर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पसार होण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत होते. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून या चोरट्याला ताब्यात घेतले असून त्याने आतापर्यंत 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या गुन्ह्यासाठी त्याने वापरलेली मोटारसायकल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली असून चोराच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील आणखीही चेन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 17/12/2021 रोजी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कोकाटे साहेब, पोलीस निरीक्षक गुन्हे गलांडे मॅडम आणि ए पी ए पोळ आणि त्यांची पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये अतिशय तसा तपास करा. टेक्निकली सीडीआर अनालिसिस असेल किंवा त्यांना जी माहिती मिळालेली आहे किंवा व्हेकल डिटेक्ट झालेलं आहे त्या ठिकाणी, त्या अनुषंगाने त्यांनी जो तपास केला त्या अनुषंगाने आपल्याला एक त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाला, त्याला आपण ताब्यात घेतलं. जवळजवळ 2,08,000 किमतीचा मुद्देमालासहित आपण त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या नाव मुद्देमाल रेकॉर्ड झालेला आहे. त्याची जी गुन्ह्यामध्ये वापरात असलेली 2-व्हीलरही आपण त्या ठिकाणी सीज केलेली आहे. तर चेन स्नॅचिंगमध्ये एक चांगला ब्रेक आपल्याला खांदेश्वर पोलीस स्टेशनला मिळालेला आहे. 4 चेन स्नॅचिंग याच्यामध्ये उघड. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाइव्ह, पनवेल. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाइव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12 72-76-47-54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी.
हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले. काल अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न दिसल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही पण पंतप्रधानांना शोधत होतो असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न दिसल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सापडत नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता आम्ही देखील संसदेच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधानांना शोधतच होतो असा टोला राऊत यांनी लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअपवर आरोपींनी ही धमकी पाठवली होती. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. व्हॉट्सअपवर दिलेल्या संदेशामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचे म्हटले होते. या सर्व प्रकरणावर गृहमंत्र्यांनी SIT स्थापनेची घोषणा केली असताना सुधीर मुनगंटीवार देखील आक्रमक झाले होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.